नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मराठी या विषयामध्ये भाषाविषयक सामान्य ज्ञान हा घटक आज आपण पाहणार आहोत. यामध्ये थोर व्यक्तींची संबोधने आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार किंवा लोहपुरुष या नावाने ओळखलं जातं. बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य या नावाने ओळखलं जातं. पंडित जवाहरलाल नेहरू यांना पंडित किंवा चाचा या नावाने ओळखलं जातं. दादाभाई नौरोजी यांना पितामह असे म्हटले जाते. तर ज्योतिबा फुले यांना महात्मा असे म्हटले जाते. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव असं म्हटलं जाते. सुभाषचंद्र बोस यांना नेताजी असे म्हटले जाते. मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा असे म्हटले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. विनायक दामोदर सावरकर यांना स्वतंत्रवीर असे म्हटले जाते. अशा प्रकारे आपण थोर व्यक्तींची संबोधने या ठिकाणी आपण पाहिलेली आहेत. यानंतर थोर व्यक्तींच्या घोषणा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आराम हराम हे पंडित नेहरू यांनी घोषणा दिली होती. तर चले जाव ही महात्मा गांधी यांनी 1942 उठावामध्ये घोषणा दिली होती. जय जवान जय किसान ही घोषणा लालबहादूर शास्त्री यांनी दिली होती. त्यानंतर मैं मेरी झाशी नहीं दूंगी अशी गर्जना राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 उठावामध्ये केली होती. सुभाषचंद्र बोस म्हणाले तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही गर्जना लोकमान्य टिळक यांनी केली. जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती. अशा प्रकारे थोरांच्या महत्त्वाच्या घोषणा आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. त्यानंतर आपण आपले जे राष्ट्रीय चिन्हे आहेत त्याविषयी माहिती पाहणार आहोत. राष्ट्रीय फूल कमळ आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. राष्ट्रीय पक्षी मोर आहे. भारताचा राष्ट्रीय ध्वज हा तिरंगा आहे. भारताचे राष्ट्रगीत हे जन गण मन आहे. तर भारताचे राष्ट्रीय गीत हे वंदे मातरम आहे. अशा प्रकारे आपण भारताचे जे काही राष्ट्रीय महत्त्वाचे चिन्हे आहेत त्याविषयी माहिती पाहिलेली आहे. यानंतर आपण लेखक कवी व त्यांची टोपणनावे याविषयी माहिती पाहणार आहोत. विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज असं म्हटलं जातं. प्रल्हाद केशव आत्रे यांना केशव कुमार असे म्हटले जाते. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हटले जाते. डेबूजी झिंगराजी जानोरकर संत गाडगे बाबा यांना यांचे हे मूळ नाव आहे. तर माणिक बंडूजी ठाकूर हे संत तुकडोजी महाराज यांचे नाव आहे. अशा प्रकारे आपण लेखक कवी व त्यांची टोपणनावे याविषयी माहिती पाहिलेली आहे. यानंतर ग्रंथ पुस्तके व त्यांचे लेखक याविषयी आपण आता माहिती पाहणार आहोत. गीताई हा ग्रंथ विनोबा भावे यांनी लिहिलेलं आहे. करेचे पाणी हे पुस्तक प्र के आत्रे यांनी लिहिलेले आहे. नटसम्राट हे पुस्तक वी वा शिरवाडकर यांनी लिहिलेले आहे. श्यामची आई या पुस्तकाचे लेखन साने गुरुजी यांनी केलेले आहे. तर दासबोध हा ग्रंथ संत रामदास यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर गाथा ह्या संत तुकाराम महाराजांच्या आहेत. अशा प्रकारे आपण भाषाविषयक सामान्य ज्ञान याची माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे.